यूट्यूब चॅनलवर माझ्या तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा माझा रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. चला तर मग बघूया आजचा रेसिपीचा व्हिडिओ. आज आपण फ्रँकी बनवणार आहोत. जशी बाहेर मिळते ना त्याहीपेक्षा छान, तुम्ही अवश्य पहा. तर हा मी मैदा घेतलेला आहे 2 कप, आणि हे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. प्रमाणाचं काहीच देणं घेणं नाही, कारण जशा चपातीमध्ये सुद्धा तुम्ही फ्रँकी बनवली तरी चालते, परंतु बाहेरच्या फ्रँकीची चपाती कशी असते तशीच चपाती आपल्याला बनवायची आहे. येवाना त्याच्याहीपेक्षा छान बनवायची आहे. तर हे आमध्ये एवढंच सांगायचं आहे की मी सम प्रमाण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि मैदा. तर आपण आता हे परातीमध्ये काढून घेऊया. तुम्ही फक्त गव्हाच्या पोळ्या लाटल्या या चपात्या लाटल्या तरी चालतात, किंवा गव्हाचं पीठ जास्त आणि थोडासा मैदा घेतला तरी चालतो, परंतु मी आता हे दोन्ही पीठ सम प्रमाणात घेणार आहे. आणि आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीप्रमाणे. मी मीठ घातलेलं आहे. आपण यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत, 1-2 चमचे. आता हे मीठ आणि तेल सर्व पिठामध्ये मिक्सून घेऊया. फ्रँकीची चपाती यामध्ये महत्त्वाची आहे, कारण आपण साध्या चपातीवर केल्यानंतर त्याची टेस्ट वेगळी येते. चपाती कशी मस्त खस्ता बनली पाहिजे, तर आपण तेच करणार आहोत. खस्ता चपाती कशी बनवायची एक वेगळी पद्धत. कधीकधी छोट्या छोट्या रेसिपींना थोडा एफर्ट्स घ्यायला पाहिजेत आपल्याला. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला चपाती बनवण्यासाठी थोडे एफर्ट्स घ्यायचे आहेत, कारण आपली ती चपाती मस्त बनणार आहे फ्रँकीची, सर्वांपेक्षा वेगळी. आपण अवश्य पहा. हे आपण मळून घेऊयात असंच पीठ. आपलं हे पीठ आता मळून झालेलं आहे. अगदी नॉर्मल चपातीसारखं पीठ मळायचं आहे, फक्त तुम्ही त्यामध्ये मैदा आणि चपातीच्या पिठाचं प्रमाण किती घेत आहे त्याच्यावर अवलंबून राहील. तर आता आपण हा थोड्या वेळासाठी हा मैदा हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत, आणि नंतर एक थोड्या वेळाने फ्रँकी बनवणार आहोत. फ्रँकीसाठी मी हे 6 बटाटे घेतलेले आहेत, आणि हा स्वीट कॉर्न आहे. तर हा सोलून मी बटाटे आणि स्वीट कॉर्न हा उकळून घेणार आहे. फ्रँकीची चपाती बनवण्यासाठी आपण मग अशी कणिक तर मळून ठेवलेली आहे. आता फ्रँकीचे जे स्टफिंग आहे, जी भाजी आतमध्ये आपण घालणार आहोत, त्यासाठी आपण हे बटाटे उकळून घेतलेले आहेत, आणि हे स्वीट कॉर्न देखील उकळून घेतलेले आहेत. हे बाकीचे आहेत मी रॉ असे कट करून घेतलेले आहेत. हे गाजर आहे, कोबी आहे पातळ चिरून घेतलेले आहेत, कांदा आहे, सिमला मिरची आहे. आपल्याला थोडं बटर लागणार आहे, तर हे बटर आहे. आणि हे जे मसाले आहेत, तर हा आपण सिरका बनवणार आहोत, त्यासाठी मी पातळ हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. त्यासाठी हे व्हिनेगर आहे, ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत. चाट मसाला आहे, लाल मिरची पूड आहे 1-1 चमचा छोटा, धनेपूड, जिरेपूड, हळद आहे थोडी. तर आपण हा सिरका बनवूया. मी व्हिनेगर घेतलेला आहे हे 4 चमचे. तर ह्या आणि 4-5 मिरच्या बारीक पातळ चिरून घेतलेल्या आहेत. तर आपण ह्यामध्ये व्हिनेगर घालूया, आणि हे एका साईडला ठेवून देऊया. तुम्हाला जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबूचा रस वापरू शकता ह्यामध्ये. तर आपण चला आता आपण बनवूया फ्रँकी. आपण फ्रँकीसाठी कणिक मळून ठेवली होती, तर बघूया पुन्हा एकदा आपण थोडीशी मळून घेऊया. आता याच्या छोटे छोटे 4 गोळे करून घेते मी.
तर हे मी चार गोळे करून घेतलेले आहेत. आपण आता फ्रँकीची चपाती कशी बनवायची बघूयात. फ्रँकीची भाजी बनवण्यासाठी मी आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये एक चार चमचे तेल घातलेलं आहे. तेल तापलेलं आहे, आपण त्यामध्ये जिरे मोहरी घालूया, थोडे मोहरी, जिरे, जिरे मोहरी आपण टाकलेले आहेत. त्यानंतर आता हे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचंही पेस्ट मी बनवलेली आहे, ती टाकूया. एक मिनिट फ्राय करायचे आहे पेस्ट. आपण आता यामध्ये जे बॉईल करून घेतले होते कॉर्न, स्वीट कॉर्न, ते टाकायचे आहे. आणि आता बटाटे उकडून घेतलेले आहे, ते मी आता मॅश करून टाकणार आहे यामध्येच डायरेक्ट. तर मी पाच बटाटे घेतले होते. तर हे पाच बटाटे मी याच्यामध्ये डायरेक्ट मॅश केलेले आहेत. तर आपण आता थोडं हलवूया. तुम्हाला यामध्ये अजून काही ॲड करायच्या असतील भाज्या तर तुम्ही करू शकता. मी कोबी वगैरे आहे ती चिरून घेतलेली आहे, कच्ची घालणार आहे मी वरून नंतर फ्रँकी बनवताना. तर आता आपण यामध्ये तुम्ही फ्रँकी मसाला घालू शकता. तर मी यामध्ये वेगवेगळे असे घेतलेले आहेत, धनेपूड, जिरेपूड वगैरे. फ्रँकी मसालामध्ये हेच असतं, फक्त एक्स्ट्रा मिरीपूड असते त्यामध्ये, नाहीतर हाच मसाला असतो. लाल मिरची पूड तुम्ही किती मिरच्या घातलेत ते बघून घाला. थोडीशी हळद आणि चाट मसाला आपण यामधला एक चमचाच घालणार आहोत, कारण नंतर देखील तो फ्रँकी बनवताना घालणार आहोत. तर आपण आता ही भाजी अशी हलवून घेऊया एक दोन मिनिट. आपण आता यामध्ये मीठ घालूया. मीठ तुम्ही चवीनुसार घाला. मी दोन चमचे घालते, माझे छोटे चमचे आहेत हे. पुन्हा एक जीव करून आपण एक दोन मिनिट गॅसवरती ठेवणार आहोत. फ्रँकीचं स्टफिंग आपलं तयार आहे. मी गॅस बंद करते. तुम्ही यामध्ये चीज देखील घालू शकता. तर आपण आता फ्रँकीची चपाती बनवूया. मेन म्हणजे फ्रँकीची चपातीच आहे. काही काही अगदी म्हणजे चपातीवरतीचं फ्रँकीचं सर्व भाज्या वगैरे घालतात. आणि बाहेरची जी फ्रँकीची चपाती असते ती बघा खूप वेगळी असते, खस्ता असते, अगदी लगेच तुटते ती. तर आपण आता बघूया. अशी चपाती लाटून घ्यायची आहे, थोडी वेगळी चपाती लाटणार आहे मी. हा मैदा असल्यामुळं तो मी लाटाल तेवढी ती परत आकसणार आहे. अशी लाटून घ्यायची आहे. आणि याच्यावरती ना आता मी बटर लावणार आहे. हे बटर सगळीकडे लावून घ्यायचं आहे. हे बटर मी सगळीकडे स्प्रेड केलेलं आहे. थोडंच बटर घ्या. आता ही घडी ना आपल्याला एक अशी घडी घालायची आहे, एकदा अशी घालायची आहे, पुन्हा एकदा अशी घालायची.
ही अशी आता परत आपल्याला लाटायची आहे. तुम्ही चौकोन केली, तुम्हाला चौकोन लागता येत असेल तर चौकोन केली तरी चालेल. त्याला ही गोल करायची आहे. चपातीपेक्षा थोडीशी जाड असते ही फ्रँकीची चपाती. आपली ही चपाती आता लाटून झालेली आहे. छोट्या छोट्या चपात्या अशा करायच्या आहेत. तर ही चपाती आपली झालेली आहे. अशी अजून एक लाटून घेऊयात. आपण अशी चांगली भाजून घेऊया एका साईडने. हे पहा, आपण या साईडने सगळं भाजलेले आहे आणि बॅक साईडने थोडीशीच भाजलेली आहे, कारण आपण ती नंतर भाजणार आहोत. त्यामुळे आता ही काढायची आहे. अशा प्रकारे आपण या चारही चपात्या भाजून घेणार आहोत. चपात्या ज्याच्यावर भाजल्या त्याच तव्यावर आता आपण हे रोल थोडे भाजून घेणार आहोत. थोडंसं बटर लावलेलं आहे मी. थोडेसे फ्राय करून घ्यायचे. हा रोल आपण थोडा भाजून घेतलेला आहे, तो काढून घेऊया. दुसरा रोल घालूया. अशा प्रकारे आपण चारही रोल सगळ्यावरती.
फ्रँकीच्या चपात्या भाजण्यासाठी आता मी तवा ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झालेला आहे. आपण आता त्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया. तर हे जी थोडंसं बटर आपण एका साईडने कमी भाजली होती, एका साईडने व्यवस्थित भाजली होती. फ्रँकीच्या चपात्या खूप वेगळ्या असतात. तुम्ही कधी खाल्ल्या असतील ना तर यावर खस्ता चपात्या असतात, तशाच आपण बनवतो आहोत. आता यावरती आपण चपाती टाकूया. गॅस एकदम हळू केलेला आहे. चपाती भाजताना ना एका साईडने व्यवस्थित भाजायची आणि एका साईडने थोडीशी कच्ची ठेवायची, कारण आपण जेव्हा भाज्या वगैरे घालणार आहे तेव्हा ती साईड भाजली जाणार आहे. त्यामुळं एका साईडने व्यवस्थित भाजायची आणि एका साईडने अर्धवट कच्ची ठेवायची. चटणी बनवायची अशा प्रकारे. आपण ह्या चपात्या भाजून घेऊया. आता हे आपण लावलेले आहेत, सॉस लावलेला आहे, त्याच्यावरती आपण हा रोल ठेवूयात. हे पहा, असा स्प्रेड करायचा थोडा. आता याच्यावरती थोडंसं आपण हा मिरचीचा जे सिरका बनवला होता, व्हिनेगर आणि मिरची वगैरे घालून तो टाकायचा. आता याच्यावरती आपण जे पण भाज्या तुम्ही घेतल्या असतील त्या स्प्रेड करायच्या. मी सिमला मिरची घेतलेली आहे, कोबी घेतलेला आहे. आपण आता फ्रँकीसाठी बनवून ठेवलेल्या भाजीचे रोल बनवूया. किसून घेतले लांब आकाराचे आपण बनवूया, कारण चपातीमध्ये ठेवल्यानंतर त्या लांब चपातीची तुम्ही किती मोठी चपाती लाटली त्याच्यावर त्याचा आकार डिपेंड आहे. तर असे लांबट आकाराचे आपण रोल बनवून घेऊयात. हा जो चाट मसाला आहे, चाट तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या घालू शकता आतल्या स्टफिंगसाठी. हे चीज मी थोडं चीज देखील घालू शकता. मी घालणार आहे परंतु नंतर घालणार आहे फ्रँकी बनवताना. तर आपण असे हे रोल करून घेऊया. चपटे करायचे आहेत थोडेसे. आता आपण फ्रँकी तर हे सर्व आता रोल करून घेतलेले आहेत. आपण आता फ्रँकी बनवूया. याला पहिल्यांदा सॉस लावायचा आहे. हा सॉस लावलेला आहे मी. आता त्याच्यावर आपण हा जो रोल केला होता तो ठेवूया. थोडा स्प्रेड करूया चपाती एवढा. त्याच्यावरती आपण ज्या पण भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायचे. एक गाजर आहे मी किसून घेतलेला आहे. हा कोबी आहे. ही सिमला मिरची आहे. हा कांदा आहे लांब चिरलेला आहे. आणि हा जो आपण सिरका करून ठेवला होता व्हिनेगर आणि हिरवी मिरची ते थोडं थोडं घालायचं आहे. त्याच्यावरती थोडासा चाट मसाला स्प्रेड करायचा आहे. तर या थोडंसं आपण मॉन्जरेला चीज घालूया. आपला रोल हा आता झालेला आहे. तर ही आपला फ्रँकीचा एक रोल झालेला आहे. पण काढूया. आपले आता हे फ्रँकीचे रोल आपण बनवलेले आहेत. आपण आता त्याला रॅप करूयात. हा बटर पेपर घेतलेला आहे मी.
तर हा पहा, हा एक रोल झालेला आहे आपला. हा दुसरा, हा दुसरा रोल, आणि हा एक तिसरा. अशा प्रकारे आपण सर्व रोल आता बनवून घेऊया. मस्त झालेले आहे आपली फ्रँकी. आपली ही फ्रँकी आता खायला तयार आहे, हे पहा मस्तच. आपण ठेवूया ट्रेमध्ये, हे पहा. मस्त आपला हा रोल आता तयार आहे. थोडा क्रिस्पी झालेला आहे, परंतु एकदम बाहेरच्या फ्रँकीपेक्षाही सुंदर.